15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रीड अँड लीड फाउंडेशनच्या वतीने घरोघरी जाऊन स्वातंत्र्य संग्राम विषय लिखित पुस्तके वाटप करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. 11 ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट दरम्यान 1000 पालकांना पुस्तकांचं वाटप करण्यात येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालय बंद असून मानस रीड अँड लीड फाउंडेशन औरंगाबाद यांच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिनानिमित्त शाळेमध्ये होणारे सांस्कृतिक कार्यक्रम यंदा होणार नाही. या कारणाने आणि मुलांना तसेच पालकांना स्वातंत्र्य संग्राम विषय तसेच भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी आणि त्यांच्या बलिदान तसेच गौरव विषयी माहिती व्हावी या उद्देशाने औरंगाबाद शहरातील विविध भागांमधील घरी जाऊन 11 ते 15 ऑगस्ट दरम्यान 1000 लोकांना पुस्तके वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय. रीड अँड लीड फाउंडेशन सतत अशा प्रकारचे उपक्रम शहरातील विविध शाळेमध्ये जाऊन राबवत असते. आतापर्यंत 21,000 पुस्तकांचं मोफत वाटप करण्यात आलं असल्याचं मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांनी सांगितलंय. महापुरुषांच्या जन्मदिनी पुण्यतिथी तसेच विविध भाषा दिनी या पुस्तके वाटप करण्यात येत असून 15 ऑक्टोबर हा शासनाने वाचन प्रेरणा दिन म्हणून घोषित केला आहे. तेव्हापासून वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन पुस्तके वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश हा समाजामध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न करणे हा असून विद्यार्थ्यांना पुस्तकांविषयी गोडी लागावी हा असल्याचं नदवी यांनी सांगितलंय.